माझं नाव प्रकाश सिंह घाग मी माला माता उपासना केंद्र पूर्व मी डिसेंबरच्या अकरा तारखेला मी इथून शिर्डीला सकाळी आम्ही सहा वाजता निघालो आणि शिर्डीला आम्ही पोच पोस्त। म्हणजे पोचण्यापूर्वी म्हणजे जवळजवळ दो दोन किलोमीटर अगोदर मला अटॅक आला त्या गाडीमध्ये मा आम्ही माझी मिसेस माझी मेवणी माझे साडू असे आम्ही चौघे माणसं होतो आणि त्या गाडीत मला दोन किलोमीटर असताना आम्ही गाडी थांबवली आणि तिथेही मला अटॅक आला मी कोणाला काहीच बोललो नाही माझ्या छातीत एवढ्या वेदना होत होत्या ज म्हणजे फ फार पुष्कळ वेदना होत होत्या पण मी काही कोणाला घरच्या माणसं मंडळीला सांगितलं नाही तिथून आम्ही नंतर गाडी सोडली गाडी सोडल्यानंतर आम्ही शिर्डीला पोचलो आणि शिर्डीला पोचल्यानंतर आणखीन आमच्याबरोबर दोन गाड्या होत्या ते दुसऱ्या गाडीमध्ये माझा मुलगा माझी सून वगैरे अशी सर्व ती पासा मंडळी होती आणि ती गाडी आम्ही तिकडे पार्किंग केली तरी माझ्या छातीत फार मोठ्या वेदना होत होत्या तर मी सर्व उतरले खाली आणि म्हणाले चला आपण आता दर्शनाला जाऊया मी त्यांना सांगितलं की मी येऊ शकत नाही दर्शनाला कारण मी म्हटलं मला जरा कसं तरीच होतं आहे मला म्हटलं थोडंसं छातीमध्ये दुखल्यासारखं वाटतं आहे तर म्हटलं मी गाडीमध्येच राहतो तर ते बोलले की त्यांना काय वाटलं की गॅस वगैरे झालेला असेल गॅसच्या कधी कधी ते त्रास होतो पण तर ते ते बोलले तुम्ही म्हटलं तुम्ही जाऊन या आणि तुम्ही जाऊन आल्यानंतर म्हटलं मी तोपर्यंत गाडीत बसतो होती माझ्या मुलाने गाडीमध्ये मा ए सी लावलं होतं आणि पुढच्या सीटवरती मी बसलो होतो तर माझ्या छातीत भयंकर वेदना होत होत्या ही लोकं दर्शनाला गेली दर्शना गेल्यानंतर जवळजवळ तीन तासाने ते तीन तास लागले त्यांना दर्शनाला त्या तीन तासामध्ये गाडीमध्ये मला दुसरा अटॅक आला तर दुसऱ्या ॲटॅकमध्ये मी तिकडेच गाडीमध्ये आणि एवढ्या वेदना होत्या मला घामा घुम झाला माझे शरीर संपूर्ण घामाने भिजून गेलं तर मी फक्त एकच गोष्ट करीत होतो त्या गाडीमध्ये मन ओ मन सामर जाता आणि वृद्धायनमा ओम ओ, ओ मन सामर्थ्यात आणि उद्यानमा ह्यांचा जप करीत होतो आणि कृ साईबाबांचा जप करीत होतो असे मी साडेतीन तास त्या गाडीमध्ये खुर्चीवर बसून काढले मी गाडीमध्ये ए सी लावलं होतं तरी मी पूर्ण भिजलेला होतो फार वेदना होत होत्या आणि ही लोकं साडेतीन तासाम तासाने आली दर्शन घेऊन मी तर मी त्यांना सांगितलं की मला आता इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन झाला साईबाबांच्या मग मी तिथे साईबाबांच्या ट्रस्टीचं हॉस्पिटल आहे तिथे लगेच पाच मिनटाच्या अंतरावर तर मला तिकडे ते साईबाबाच्या मंदिरामध हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे गेल्यानंतर डॉक्टरने लगेच मला ॲडमिट केलं आणि त्यांनी लगेच मला इंजेक्शन मारले म्हणजे त्यांनी जे रक्त ह्याचं होतं पातोळ्याचं जे इंजेक्शन असतं ना ते त्यांनी जवळजवळ पस्तीस चाळीस हजार हजाराचं इंजेक्शन आहे ते त्यांनी मारलं आणि त्याच्यानंतर मी एक दोन तासाने मला ते वेदना कमी झाल्या तेव्हा मला डॉक्टर येऊन बोलले की तुमच्या पाठी कोणतरी सद्गुरू होता म्हणून तुम्ही वाचलेत नंतर तुम्ही एवढे साडेतीन तास म्हणाले तुम्ही एवढं तुम्हाला त्रास होता दुसरा अटॅक येऊन गेला तुम्हाला तुम्ही गाडीत बसून होतात तरी पण तुम्हाला काही झालं नाही म्हणाले ह्याचा अर्थ तुमच्या पाठी कोणतरी आहे आणि मला पण ते भरून आलं एकदम आणि नंतर मी तीन म्हणजे दोन दिवस मी तिथे शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये होतो त्याच्यानंतर मी मला नंतर त्याने ते, ते बोलले की मी आता तुमचे एनजिओप्लास्टी करायला लागणार तर म्हटलं नाही मी एनजिओप्लास्टिक करणार पण इथे नाही मी म्हटलं मी तिकडे महालाडला माझ्या आमच्या तिकडे मिरारोला भक्ती वेदांत पण ते मी जाईन तिथे एनजिओप्लास्टी करेन तो नंतर डॉक्टर बोलले की तुमच्या पूर्ण म्हणजे हृदयामध्ये पूर्ण रक्ताच्या गुटल्या झाल्या होत्या तर आता थोड्या बऱ्या फक्त एक टक्का कमी झालेल्या आहेत त्या तुम्ही जाऊ शकत नाही तरी म्हटलं नाही मी म्हटलं माझा सद्गुरू आहेत मी त्याच्या कृपेने मी जाणार म्हटलं आणि मी तिकडेच करणार भक्तिवेदांमध्ये एन जीओ प्लास्टिक मग मी आमची गाडी होती म्हणा तुम्हाला अँब्युलन्स वगैरे अँब्युलन्सशिवाय तुम्ही जाऊ शकता नाही म्हटलं मी गाडीने जाईन आमची गाडी आहे त्या गाडीतूनच जाईन म्हटलं आणि मी तिथून आम्ही दोन दिवसांनी डिचार्ज घेतला ते देत नव्हते ते डिचार्ज घेतला आणि मी भक्तिवेदांमध्ये आलो आणि मी तीन म्हणजे ते माझ्या नंतर माझ्या भक्तिवेदांमध्ये माझी एन प्लास्टी झाली त्याच्यातून मी बापूंच्या कृपेने वाचलो हे बापूंची ही कृपा सद्गुरू ह्याच्यासाठी पाहिजे की कुठल्याही संकटामध्ये सद्गुरू हे पाठीशी उभे होते म्हणून मी ह्या दुसऱ्या अटॅकमध्ये तिथे दुसरा येऊन सुद्धा मी तिथे साडेतीन तासाने म त्याच्यामध्ये वाचलो हरिओम हो, श्रीमा अंबाद